मित्रांनो, मी रोहिणी आज तुम्हाला दाखवणार आहे आवळा कँडी। तर सोपी रेसिपी आहे, तर आपण जास्त वेळ न लावता रेसिपी सुरू करूया। आणि आवळा कँडी म्हटल्यानंतर लहान तर खाणारच पण मोठे सुद्धा आवडीने खाणार। चला आपण रेसिपी बघू। आवळा कँडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 15-16 आवळे घेतलेले आहे आणि छानपैकी आवळे घ्यायचे आपल्याला, हिरवेगार घ्यायचे आहे। तर हा जो भाग आहे तुम्ही बघताय, तर हा डाग लागलेला नाही, हा कडक आहे। नरम असेल तर तो घ्यायचा नाही, कडक आवळा घ्यायचा आहे आपल्याला। तर हे आपल्याला चांगले वाफून घ्यायचे आहे अगोदर। पातेल्यात पाणी घेऊन चाळणीमध्ये आवळे ठेवायचे आहे आणि ते छानपैकी वाफून घ्यायचे आहे। तर यावरती मी झाकण ठेवून देते आणि 10-15 मिनटं ते छान वाफून घेऊया, म्हणजे नरम पडतील आणि त्यातली बी आपोआप आपल्याला बाहेर काढायला सोपे पडेल। तर अगोदर आवळे मी वाफून घेते। आवळे चांगले शिजल्या गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता यांना थोडेसे तडे पडलेले आहे, म्हणजे ते छान शिजल्या गेलेले आहे। आता आपण हा गॅस बंद करून देऊया, आवळे थोडे थंड करू आणि त्यातली बी काढून घेऊ। आवळा थंड झाल्यानंतर त्यातलं बी काढून घेतलेलं आहे आणि आपण शिजून घेतलेला आवळा, त्यामुळे त्याचे आकार पण छान निघतात, बी अलगद निघून जाते, त्यामुळे चाकूची काही मदत लागत नाही आपल्याला। या ठिकाणी 2 वाटे आपला आवळा झालेला आहे बी काढल्यानंतर। तर मी 1 वाटीला थोडासा कमी अशी साखर घेतलेली आहे, 1/2 इंच आलं किसून घेतलेलं आहे, तुम्ही ज्यूस सुद्धा वापरू शकतात, 1/2 लिंबाचा रस घेतलेला आहे। आता आपण एक स्टीलचं भांडं घेणार आहे, तुमच्याकडे काचेचं असेल तर तुम्ही काचेचं पण भांडं घेऊ शकता। या स्टीलच्या पातेल्यात आपण आवळा काढून घेऊ। यामध्ये साखर, आलं, आता मी आलं किसून घेतलेलं आहे, तुम्ही ज्यूस काढून घेऊ शकतात, लिंबाचा रस, 1/2 लिंबाचा रस घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे, चिमूटभर मीठ टाकायचं आहे। वेलची पावडर पण तुम्ही टाकू शकता। तर आता या ठिकाणी हे चांगलं एकजीव करून घेऊ आपण। आवळा जरी आपण शिजून घेतलं, निथून घेतलं, तरी त्याच्यात पाण्याचं प्रमाण असतंच थोडंफार, आणि साखर टाकल्यानंतर ते पाणी सुटायला सुरुवात होईल। तर आता आपण हे एकजीव झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। साखर एकजीव करून घेतली का झाकण ठेवायचं आहे, रात्रभर हे आपल्याला असंच ठेवायचं आहे। उद्या याच टायमाला आपण पुन्हा सकाळी हलवून देऊ, म्हणजे आजची रात्र आणि उद्याची रात्र हे आपल्याला आवळा आणि साखर मिश्रण ठेवायचं आहे पातेल्यात। आपलं हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, किंवा ज्या ठिकाणी गरमी जास्त असेल, उबदारपणा जास्त असेल अशा ठिकाणी ठेवायचं नाही आहे। उबदारपणा ज्या ठिकाणी असेल, घरात गरमीच्या भागात असेल, म्हणजे किचन ओट्यावरती, तर या मिश्रणाला बुरशी येण्याची शक्यता असते, त्यामुळं हवेशीर पण फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी जे आपण मिश्रण करून ठेवलेलं होतं, तुम्ही बघू शकता साखर या ठिकाणी पूर्णपणे विरघळली गेलेली आहे, तिचा पाक झालेला आहे, अर्थात पाणी सुटलेलं आहे। आता आपण हे एकजीव करून देऊ पुन्हा आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे। संध्याकाळी झोपायच्या अगोदर एकदा पुन्हा हलून देऊया आणि त्यानंतर उद्या आपल्याला याच्या पुढची कृती करायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि छान वास येत आहे आवळा, साखर, त्याशिवाय वेलची पूड टाकली होती मी थोडी नंतर, लिंबू। चला आता मी झाकण ठेवून पुन्हा हे असं ठेवून देते। तर आज आहे 3रा दिवस आणि आता आपण हे मिश्रण चांगलं हलवून घेऊया एकदा। आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे यातला जो साखरेचा पाक झालेला आहे तो काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी एक चाळणी घेतलेली आहे आणि आता आपण हे गाळून घेऊया। आता चांगल्यापैकी गाळून घेतल्यानंतर, म्हणजे पूर्ण पाक काढून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला हे उन्हामध्ये वाळायला टाकायचे आहे। तर हे जे साखरेचं पाणी आहे किंवा हा जो पाक आहे, तुम्ही हा सिरप म्हणून वापरू शकता, सरबत करू शकता, किंवा लिंबू सरबत केलं त्यामध्ये हे सिरप वापरून आवळा सरबतसुद्धा होऊ शकतं हे। तर याचा पण आपल्याला पुन्हा वापर करता येतो, त्यामुळे हे पाणी काही वाया जात नाही। त्यामध्ये सगळा आवळ्याचा अर्क उतरलेला असतो, साखर, लिंबू याची चव आलेली असते, त्यामुळं आवळा सरबत म्हणून तुम्ही वापरू शकता। आता या ठिकाणी आपण हे उन्हामध्ये वाळत टाकूया। कपडा घ्यायचा आहे, कपड्यावर टाकायचं आहे,
कारण त्याच्या साखरेचं प्रमाण असतं, तुम्ही डायरेक्ट ताटात टाकलं तर ते चिकट होईल, पटकन सुकणार नाही, कपड्यामध्ये ते शोषलं जातं पाक हा, आणि हवा लागून पटकन सुकल्या जाईल। आता मी हे या ठिकाणी वाळत टाकलेले आहे, कडक होऊन द्यायची आहे। आज तसं ऊन कमीच आहे पण सुकल्या जातील ती लवकर। तर मित्रांनो, काल तिसरा दिवस होता आणि मी दिवसभर हे आवळा जो होता तो सुकवला, त्यातला पाक सुकल्या गेला अर्थात ओलावा निघून गेलेला आहे। जास्त कडक सुकवायचे नाही आपल्याला, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फॅनखाली पण सुकू शकता, या ठिकाणी बघू शकता त्यातला ओलावा पूर्ण गेलेला आहे। आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊ, ते थोडेच आहे पण मी प्लेटमध्ये काढून घेते, म्हणजे आपल्याला याच्या साखर टाकायची ना तर ती साखर चांगली एकजीव करता येईल। पिठी साखर टाकायची आहे जेणेकरून ते थोडे अजून कोरडे होतील। असे चोळून घेते मी आता, आणि हे नरमच ठेवायचे कारण लहान मुलं पण चॉकलेटसारखं चावून खातात आणि आपल्याला हवं काय की आवळा खाल्ला गेला पाहिजे, मग असं नरम असल्यानं चॉकलेटसारखं चांगलं खाल्लं जातं। कडक लागले तर मुलं खात नाही, ते फेकून देतात, आणि मोठ्यांनासुद्धा हे कँडी आवळा कँडी नक्कीच आवडेल। एकजीव करून घ्यायची चांगली साखर, त्याच्या म्हणजे आवळ्याला चिटकली की अजून छान लागते ती। आता या पद्धतीने मी हे काढून घेते साखर लागलेले, एक्स्ट्रा साखर आपण काढू। तर मित्रांनो, या ठिकाणी आपली आवळा कँडी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ हे सर्वात अगोदर तुम्हाला दिसतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत।